ब्रेक नंतर रत्नागिरीतून एक महत्त्वाची बातमी हाती येते आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या हातीस गावात पुराच्या पाण्यात एसटी अडकल्याची माहिती मिळते आहे। ही एसटी आता पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। महत्त्वाचं म्हणजे या एसटी मध्ये काही विद्यार्थी आणि प्रवासी देखील आहेत। मागची काही वेळापूर्वी पुराच्या पाण्यात अगदी रस्त्याच्या कडेला ही बस पाण्याचा अंदाज न आल्यामुळे अडकून पडली आणि त्यानंतर या प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम आता सुरू करण्यात आलेलं आहे। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24।